पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जिल्हा परिषद आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे त्याची माहिती घेत आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता, पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी। MBBS तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करायला पात्र होतात। या पदासाठी तुम्हाला 60,000 पर मंथ एवढा पेमेंट दिला जातो। त्यानंतर पुढचं पद भरलं जात आहे ते म्हणजे स्टाफ नर्स। स्टाफ नर्ससाठी 15 जागा असतील। GNM त्याचबरोबर BSc नर्सिंग, त्यासाठी तुम्हाला 20,000 पर मंथ एवढा पेमेंट असणार आहे। याच्यामध्ये पुढचं पद आहे आरोग्य सेवक MPW। फक्त पुरुष उमेदवार अप्लाय करू शकतील आरोग्य सेवक पदासाठी। याच्यामध्ये 15 पदं असणार आहेत। याच्यामध्ये तुमचं 12वी सायन्समध्ये झालेलं आहे, प्लस तुम्ही या ठिकाणी काय केलेलं पाहिजे, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा या ठिकाणी हा कोर्स झालेला नसेल तर तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जरी झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता। या पदासाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार देखील जागा देण्यात आलेल्या आहेत। या पदासाठी तुम्हाला 18,000 पर मंथ एवढा पेमेंट असणार आहे। त्यानंतर फॅकल्टी मॅनेजर म्हणजे फॅसिलिटी ईसुश्रुत प्रकल्प जो असतो म्हणजे IT कामं तुम्हाला करावं लागतील। MCA झालेलं आहे किंवा BTech झालेलं आहे तुमचं, किंवा इक्वॅलंट कॉलेजमधून तुम्ही कुठलीही डिग्री वगैरे घेतलेली आहे, BTech वगैरे अशा पद्धतीची, किंवा एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला आहे रिलेवंट फील्डमध्ये तरी देखील अप्लाय करू शकाल। याच्यासाठी 2 जागा भरल्या जात आहेत। 25,000 पर मंथ या पदासाठी तुम्हाला पेमेंट असेल। आता तुम्हाला या पदांसाठी NHMमधून ही भरती होत आहे। NHMसाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन 20/6/2022 रोजीपर्यंत सायंकाळी रात्री 11:59 तुम्हाला करायचे आहेत। याच्यासाठी तुम्हाला फीज असणार आहे। या ठिकाणी पहा, फीज भरताना तुम्हाला गुगल पे, फोनपे किंवा या ठिकाणी हा अकाउंट नंबर दिलेला आहे याच्यावरती तुम्ही NFT वगैरे किंवा बाकी कशाही पद्धतीने या अकाउंटला तुम्ही पाठवून त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। ऑनलाईन फॉर्म भरताना तो तुम्हाला फक्त अपलोड करायचा आहे। तर या ठिकाणी पहा, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100 रुपये, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये फीज त्यांनी ठेवलेली आहे। याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, तर या ठिकाणी ही जी लिंक दिलेली तुम्हाला, या लिंकची तुम्हाला जी PDF फाईल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे खाली, तिथून तुम्ही डाउनलोड करायचे। जाहिरात ओपन केल्यानंतर या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, या लिंकवरती। याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहा, अशा पद्धतीने तुमच्यासमोर ही लिंक जी आहे ती ओपन होईल। या ठिकाणी ही लिंक जी आहे ती इनव्हॅलिड दाखवते, तर तुम्हाला काय करायचं आहे, या लिंकला कॉपी करायचं आहे आणि पेस्ट करायचं आहे। कॉपी करून पेस्ट करायचं आहे, किंवा मी जी लिंक तुम्हाला दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक तुम्ही ओपन केल्यास तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, ओपन होणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी राईट क्लिक करून तुम्हाला कॉपी करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून देखील तुम्ही अप्लाय करू शकता। तर पहा, पोस्टनी किंवा समक्ष अर्ज जे आहे ते सादर केल्यास स्वीकारले जाणार नाहीत। फक्त आणि फक्त या गुगल फॉर्मवरतीच तुम्हाला काय करायचे आहेत, ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन भरायचे आहेत 20 तारखेपर्यंत, म्हणजे अजून 2 दिवस तुमच्याकडे असणार आहेत। तर नक्की अर्ज करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना जॉबची माहिती भेटेल। धन्यवाद।